मी व्हिडिओची एक सिरीज तयार केलेली आहे की जी महत्त्वाची जी प्रशासकीय पदं आहेत या प्रशासकीय पदासंदर्भात विद्यार्थ्यांना माहिती व्हावी या दृष्टिकोनातून एक सिरीज सुरू केली आहे. या सिरीजच्या अंतर्गत आज आपण पंचायत राजमधला जो अत्यंत महत्त्वाचा अधिकारी जो आहे या गटविकास अधिकाऱ्याची माहिती जी आहे ती गटविकास अधिकाऱ्याची माहिती आज आपण घेणार आहोत. जे माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले आहेत त्यांनी माझा चॅनल सबस्क्राईब करावा, व्हिडिओला लाईक करावं आणि इतरांना शेअर करावं. तर पंचायत राजव्यवस्थेमध्ये गटविकास अधिकारी नावाचा जो अधिकारी असतो तो पंचायत समितीमध्ये कार्यरत असतो. गटविकास अधिकारी हे राजपत्रित वर्ग अ आणि वर्ग ब या दर्जाचं पद आहे. गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव आणि कार्यकारी प्रमुख असतो. गटविकास अधिकाऱ्याची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून केली जाते आणि त्यांची नेमणूक राज्य शासनाकडून केली जाते. साधारणतः दोन मार्गाने गटविकास अधिकारी जे आहे या गटविकास अधिकाऱ्यांची भरती केली जाते. पहिला मार्ग आहे सरळ सेवा भरती. सरळ सेवा भरती म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवेची जी परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार असतील या उमेदवारांना राज्य शासनाकडून नेमणूक दिली जाते. तर ही सरळ सेवा पद्धतीने काही पदं भरली जातात आणि काही पदं पदोन्नती देऊन किंवा बढती देऊन पंचायत समितीमध्ये जे विस्तार अधिकारी असतात या विस्तार अधिकाऱ्यांच्या कामाचा अनुभव लक्षात घेऊन त्यांना शासन पदोन्नती देते आणि पदोन्नती देऊन गटविकास अधिकारी या पदावर त्यांना नेमलं जात असतं. गटविकास अधिकारी हे पद तहसीलदार पदाचा समकक्ष पद मानलं जातं. म्हणजे जो दर्जा तहसीलदार पदाला आहे तोच दर्जा या पदाला देखील दिलेला दिसू येतो. गटविकास अधिकारी बनण्यासाठी राज्यसेवेची परीक्षा जी आहे ती राज्यसेवेची परीक्षा पास होणे आवश्यक आहे. आता राज्यसेवेची परीक्षा देण्यासाठी पात्रता काय आहे तर इतर परीक्षा देण्यासाठी ज्या पात्रता आहेत त्याच पात्रता आहेत. उदाहरणार्थ राज्यसेवेची परीक्षा द्यायची असेल तर संबंधित उमेदवाराकडे पदवी असणे आवश्यक आहे. कोणत्या तरी ज्ञानशाखेची अधिकृत विद्यापीठाची पदवी त्याच्याकडे असणे आवश्यक आहे. वयाच्या अटी आहेत. अमागासवर्गीय म्हणजे ओपन कॅटेगरीतला विद्यार्थी असेल, मी जो कोणत्याही प्रकारच्या प्रवर्गामध्ये नाही, त्याला 18 ते 38 वयादरम्यान ही परीक्षा देता येते. आणि मागास प्रवर्ग असेल, मागास प्रवर्गामध्ये SC ST OBC किंवा SBC किंवा आता मराठ्यांना आरक्षण दिलेलं आहे, तर अशा मागास प्रवर्गातल्या उमेदवारांना 18 ते 43 वर्षापर्यंत ही जी परीक्षा आहे ती परीक्षा देता येते. राज्यसेवेची परीक्षा ही 3 टप्प्यामध्ये होते. पूर्वपरीक्षा, लेखी परीक्षा आणि मुलाखत. पूर्वपरीक्षा ज्या आहेत त्या पूर्वपरीक्षेमध्ये 2 पेपर असतात. पहिला जो पेपर असतो तो सामान्य ज्ञानाचा असतो आणि दुसरा जो पेपर असतो तो CSATचा असतो. दोन्ही पेपर हे 200 मार्काचे असतात. दोन्ही पेपरामध्ये बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न असतात आणि निगेटिव्ह मार्किंगची तरतूद असते. म्हणजे 3 प्रश्न चुकले की 1 मार्क कमी होतो, म्हणजे 1 of 3 याप्रमाणे निगेटिव्ह मार्किंगची त्या ठिकाणी सिस्टीम जी आहे ती सिस्टीम लागू केलेली आहे. त्यानंतर मुख्य परीक्षा. पूर्वपरीक्षेमध्ये आयोगाने निश्चित केलेली जी कट ऑफ लिस्ट आहे त्या कट ऑफ लिस्ट इतके मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला लेखी परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाते. लेखी परीक्षा किंवा मुख्य परीक्षेमध्ये 6 पेपर असतात.
ही एकूण 800 गुणांची असते। पहिले दोन पेपर हे 100 गुणांचे असतात आणि उरलेले 4 पेपर हे 150 गुणांचे असतात। त्याच्यापैकी पहिला जो पेपर असतो तो भाषा विषयाबद्दलचा, तो वर्णनात्मक असतो आणि उरलेले बाकीचे जे 5 पेपर असतात ते बहुपर्यायी स्वरूपाचे असतात। आणि पूर्व परीक्षेप्रमाणेच त्यांची निगेटिव्ह मार्किंग जी आहे ती निगेटिव्ह मार्किंग असते। आता पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा याच्यामध्ये कोणता सिलेबस असतो किंवा कोणत्या विषयावर प्रश्न विचारले जातात, तर याच्याबद्दल मी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेबद्दल एक व्हिडिओ तयार केलेला आहे। त्या व्हिडिओमध्ये पूर्व परीक्षेला साधारणतः कोणता सिलेबस असतो, सी सॅटला कोणता असतो, मुख्य परीक्षेला कोणता सिलेबस असतो, त्या व्हिडिओमध्ये सविस्तर त्याची चर्चा केलेली आहे। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक जी आहे ती लिंक मी देणार आहे। मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, कारण आयोगाने मुख्य परीक्षेसाठी कट ऑफ लिस्ट डिक्लेअर केलेली असते, ही कट ऑफ लिस्ट पूर्ण केलेला जो व्यक्ती असतो त्या व्यक्तीला मुलाखत हा अंतिम टक्का मानला जातो। मुलाखत हा अंतिम टक्का असतो। मुलाखतीच्या माध्यमातून संबंधित उमेदवार जो आहे त्या संबंधित उमेदवारांच्या व्यक्तिमत्वाची तपासणी केली जाते। त्यांची निर्णय क्षमता असेल, प्रसंग अवधान असेल किंवा त्याचं भाषिक कौशल्य असेल किंवा उमेदवाराची वैयक्तिक पार्श्वभूमी आहे, या गोष्टींची मुलाखतीमध्ये तपासणी केली जाते। मुलाखत संपन्न झाल्यानंतर लेखी परीक्षा आणि मुलाखत या दोन्हींमध्ये मिळालेल्या गुणांची बेरीज केली जाते आणि ती बेरीज केल्यानंतर जे यशस्वी विद्यार्थी असतील त्यांना प्रवर्गानुसार मेरिट तयार केलं जातं, किंवा विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म जो आहे तो कोणत्या पदावर तुम्हाला काम करायला जायचं आहे असा ऑप्शन फॉर्म भरून घेतलेला असतो। म्हणून विद्यार्थ्याचा प्रवर्ग आणि त्याने निवडलेलं पद यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोग जो आहे तो अंतिम गुणवत्ता यादी तयार करतो आणि निवडलेला उमेदवार जो आहे तो निवडलेल्या उमेदवारांची नेमणूक करण्याची शिफारस जी आहे ती नेमणूक करण्याची शिफारस ही राज्य शासनाकडे करतो। तर गटविकास अधिकारी यांची जी निवड आहे ती लोकसेवा आयोगाकडून केली जाते आणि यांची नेमणूक जी आहे ती नेमणूक राज्य शासनाकडून केली जात असते। आता गटविकास अधिकाऱ्याचे अधिकार कार्य काय आहेत, तर महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 कलम 19 नुसार प्रत्येक गटासाठी एक गटविकास अधिकारी जो आहे तो गटविकास अधिकारी नेमला जातो। या गटविकास अधिकाऱ्याकडे पुढील जबाबदाऱ्या दिल्या जातात। सर्वात पहिलं काम असतं पंचायत समितीच्या बैठकीत हजर राहणं आणि तिथे चालणाऱ्या कामकाजाच्या इतिवृत्ताची नोंद घेणं, म्हणजे पंचायत समितीमध्ये प्रोसिडिंग लिहिणं हे गटविकास अधिकाऱ्याचं काम असतं। तसंच पंचायत समितीने पास केलेले जे ठराव असतील या ठरावांची अंमलबजावणी करणं, तसंच गटविकास अधिकारी हा स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव असतो, तसंच पंचायत समितीच्या कामकाजाबाबतचे जी कागदपत्र असतील, दस्तऐवज असतील ते आपल्या ताब्यात ठेवणे, पंचायत समितीचे जे अधिकारी आणि कर्मचारी असतील यांच्यावर नियंत्रण ठेवणं, पर्यवेक्षण करणं किंवा त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम जे आहे ते मार्गदर्शन करण्याचं काम त्यांना करावं लागतं। त्यानंतर पंचायत समितीकडे जी अनुदानाची रक्कम आलेली असते ती विकास कार्यावर खर्च करणे, दरवर्षी पंचायत समितीचं अंदाजपत्रक तयार करणे, तसंच राज्य शासन किंवा जिल्हा परिषद यांच्याकडून आलेले जे आदेश असतील त्या आदेशांची अंमलबजावणी करणं, राज्य शासन, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्यामध्ये मध्यस्थ किंवा दुवा म्हणून काम पाहणं, कारण राज्य शासन आणि पंचायत समिती यांच्यामधला जो पत्रव्यवहार असतो तो गटविकास अधिकाऱ्यांच्या मार्फत चालतो, किंवा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्यामध्ये सुद्धा व्यवहार गटविकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चालतो, म्हणून यांच्यामध्ये दुवा म्हणून काम पाहण्याचं त्यांना पाहावं लागतं। तसंच सभापतीच्या मार्गदर्शनाखाली ज्या विकास गटासाठी नेमणूक झालेली आहे त्या विकास गटाचा आराखडा तयार करणं, कारण विकास गटाचा विकासाचा आराखडा तयार करण्याचं कार्य जे आहे ते गटविकास अधिकाऱ्याला पार पाडावं लागतं। तसंच गट अनुदानातून हाती घेण्यात आलेल्या किंवा राज्य शासनाच्या आदेशाने विकास योजना राबवण्यासाठी मालमत्ता संपादन करणं, विक्री करणं,
किंवा हस्तांतराला परवानगी देणं, पंचायत समितीचे अधिकारी असतील कर्मचारी असतील यांच्याकडून विवरण हिशोब किंवा अहवाल मागवणं किंवा त्यांच्या रजा मंजूर करणं, तर अशा पद्धतीने गटविकास अधिकाऱ्यांना साधारणतः कोणकोणती कामं आहेत या कामांची यादी पाहिली. या कामांची यादी पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलेलं असेल की गटविकास अधिकारी हा पंचायत राजमधला अत्यंत महत्त्वाचा अधिकारी आहे, कारण पंचायत राजमधल्या अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या आहेत, त्या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या गटविकास अधिकाऱ्याकडे सोपवलेल्या आहेत. तर या पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण गटविकास अधिकाऱ्याचं महत्त्व, त्याची परीक्षा पद्धत, परीक्षा देण्यासाठी आवश्यक असलेल्या पात्रता आणि अधिकार कार्य जे आहे त्या अधिकार कार्याची चर्चा आपण केली.